सर्वांना जय हरी. जगद्गुरु तुकोबारायांनी शिवराय निर्माण करत असलेल्या स्वराज्यासाठी आपल्या मावळ प्रदेशातल्या अनेक वारकऱ्यांना धारकरी बनवून या स्वराज्याच्या कामासाठी जाण्याची प्रेरणा आपल्या अनेक अभंगाच्या माध्यमातून दिलेली आहे. यातील 11 अभंगावर आपण चिंतन पाहत आहोत. यातील पहिल्या अभंगाचं चिंतन गेल्या वेळेस आपण पाहिलं. हा दुसऱ्या अभंगावरील चिंतनाचा व्हिडिओ आणि यानंतरही 9 अभंगाच्या अभंगावरील चिंतन मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही या अगोदरच या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्कीच या सगळ्या व्हिडिओंना पाहण्यासाठी आपण या चॅनलला आजच सबस्क्राईब करावं अशी विनंती करून त्या समोरील बेल चिन्हाला सुद्धा क्लिक करून ठेवावं. मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल. 11 पैकीतल्या दुसऱ्या अभंगाचं चिंतन आज आपण या ठिकाणी पाहूयात. यातील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार असं म्हणतात, पायकीचे सुख पायिकासी ठावे म्हणून या जीवे केली साठी. जो सैनिक आहे त्या सैनिकालाच माहिती आहे की सैनिकपणाचं सुख म्हणजे काय, आणि हे त्याला माहीत असल्यामुळेच तो आपला जीव अर्पण करण्यापर्यंत सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी आवाहन केलंय या तरुण वारकऱ्यांना की धारकरी होताना तुम्हाला पायिकपणाचं सुख सगळ्यात अगोदर समजून घ्यावं लागेल, म्हणजे तुम्ही जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी प्राणपणाने लढाल. हे सांगून पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय असं म्हणतात की येता गोळ्या बाण साहिले भडी मार वर्षता अपार वृष्टीवरी. ज्या सैनिकाला सैनिकपणाचं सुख माहिती आहे, ज्याप्रमाणे तो युद्धामध्ये आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही, एवढंच काय तर आपल्या अंगावर येणाऱ्या असंख्य गोळ्या आणि असंख्य बाण यांचा भडीमार झाला, अगदी पाऊस पडावा तसा अपार वृष्टी या गोळ्यांची आणि बाणांची झाली तरी तो सहन करतो, त्यालाच खरा सैनिक म्हटलं पाहिजे. तोच खरा पाईक म्हणून राजाच्या आणि त्या स्वराज्यासाठी कामं येण्यासारखा आहे, असा एक अभिमानास्पद काही गोष्टी तुकोबारायांनी या सगळ्या तरुण वारकऱ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. अनेक सुंदर पण एका क्षणाचा जो करार आपण जो गेल्या वेळेस गेल्या व्हिडिओमध्ये बघितला होता, या एका क्षणाचा करार आणखी एका वेगळ्या भाषेमध्ये तुकोबाराय जे सांगतायत त्यामध्ये ते म्हणतायत की स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडन शोभा द्यावी. म्हणजे आपल्या राजासोबत आपण युद्ध करत असताना राजावर जर एखाद्या शत्रू सैन्यानं हमला केला तर त्या राजावर येणारा वार जो सैनिक त्या राजाच्या पुढं होऊन झेलतो ती कृती म्हणजे या जगामध्ये सगळ्यात उच्च आणि सगळ्यात महत्वाची कृती त्या सैनिकासाठी गृहित धरल्या जाते. हे तुकोबाराय या वारकरी तरुणांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत की राजाच्या पुढं व्हा आणि येणार संकट जे राजावर आलंय ते स्वतःच्या अंगावर घ्या. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही जी काही विचारधारा आहे ही या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे लक्षात येण्यासारखी. पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय असं म्हणतात की पायिकांनी सुख भोगिले अपार शूर आणि धीर अंतर पाही. साधारणत सर्वसामान्य माणूस सुखी राहू शकतो, पण जे सैनिकाचं सुख आहे ते फक्त सैनिकच भोगू शकतो. एकतर तो शूरही आहे आणि त्याच्यामध्ये अनंत अशा पद्धतीचा धीरही आहे, ज्याच्यामध्ये शौर्य आणि ज्याच्यामध्ये धीरात
या दोन्ही गुणांचा संगम झालेला आहे. त्याच पायकानं खरं सुख, अनंत पद्धतीचं सुख भोगलंय, तो भोगू शकतो अशा पद्धतीनं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. आणि याच अभंगाच्या शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे याही सिद्धांताच्या खुना, जाणे तो शहाणा आणि करी तो भोगी. मी जे काही बोलतोय त्या सैनिकपणाचं सुख जे सैनिक होऊन तुम्ही भोगू शकता, तुमची एक कृती समोरचा आलेला वार राजावरचा जो स्वतःच्या अंगावर झेलतो, त्याचा तेवढा एक क्षण म्हणजे जगामध्ये त्याचं नाव लौकिक होण्यासाठी पुरेसा आहे. ही ज्यावेळेस तुकोबाराय सांगतात तर ते म्हणतात की या सिद्धांताच्या खुणा आहेत. तुमच्यापैकी ज्यांना हे समजेल तो प्रत्येक जण शहाणा म्हणून गृहित धरला जाईल, आणि जो प्रत्यक्ष सैनिक होऊन स्वराज्यासाठी शिवाजी राजांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढेल, म्हणजे जो हे करेल तो म्हणजे प्रत्यक्ष हे सगळं सुख भोगणारा असेल. अशा पद्धतीनं तुकोबारायांनी स्वराज्यासाठी मावळे निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येत आहे. हे फक्त दोनच अभंगाचं चिंतन मी आत्तापर्यंत मांडलेलं आहे. याच्यानंतरही आणखी 9 अभंगाचं चिंतन आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करताना या चिंतनासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका ही एक विनंती आपल्यासमोर करतो आणि आजचं चिंतन थांबवतो. धन्यवाद. जय हरी.